न्यूटनचा गतीचा तिसरा नियम, क्रिया आणि प्रतिक्रिया। तुम्हाला तोफ माहिती आहे का? तोफ कशी डागतात बघितलंय कधी? गोळा डागताच तोफ झटकन मागे येते। तोफेच्या आत एक लहानसा स्फोट किंवा धमाका होतो। या स्फोटामुळे निर्माण झालेलं बल गोळ्याला पुढे डागतं। त्याच वेळी या बलाची प्रतिक्रिया विरुद्ध दिशेला आणखीन एक बल निर्माण करते आणि हेच बल तोफेला मागे ढकलतं। आता आपण हा नावाडी काय करतोय बघूया आणि ही संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ। तो वल्ली वापरून पाणी मागे ढकलतोय आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पाणी पुढच्या दिशेला बल निर्माण करते। हेच बल त्याच्या नावेला पुढे ढकलण्यास मदत करतं। जलतरणपटू किंवा पोहणारी माणसं देखील हेच करतात, जे या नावाड्यानं केलं। ते आपल्या हातांनी पाणी मागे सारतात आणि त्याच्या प्रतिक्रियेत पाण्यामुळे निर्माण झालेलं बल त्यांना पुढे जायला मदत करतं। आपण चालत असतानाही अगदी हेच करत असतो। आपले पाय जमिनीला ढकलत असतात आणि जमीन आपल्याला उलट ढकलून पुढे जायला मदत करते। पण जमीन निसरडी असली तर आपण तिच्यावर मजबूत पकड घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण तिला नीट ढकलू शकत नाही। पकडही नाही आणि जमीन पुरेशी ढकलतही नाही, म्हणून आपण चालू शकत नाही। जर बल लावायचा प्रयत्न केला तर आपण घसरून धाडकन खाली पडतो। खुर्चीवर बसलेला हा माणूस बघा, तो त्याच्या पायांनी भिंतीला धक्का देतोय, म्हणजे तो भिंतीवर बल लावतोय। खुर्ची मागे होते पण तिच्या जागेवरून अजिबात हलत नाही। आत्ताच आपण बघितलं की न्यूटनच्या नियमाप्रमाणे जर माणूस भिंतीला धक्का देत असेल तर भिंतीनंही माणसाला धक्का द्यायला हवा। आता हे बरोबर आहे का चूक कसं शोधायचं? चला आपण या माणसाला चाक असलेल्या खुर्चीवर बसवूया। बघा कसा सहज मागे गेला। पण चाक नसलेल्या खुर्चीत बसला होता तेव्हा ती खुर्ची मागे का नाही गेली? कारण खुर्ची जमिनीला मागून धक्का देत होती, पण जमिनीचं घर्षण त्याला थांबवत होत आणि म्हणून खुर्ची आपल्या जागेवरून हल्ली नाही। पण खुर्चीला चाक लागताच घर्षणाचं हे बल खूपच कमी झालं आणि खुर्ची आपल्या जागेवरून हलली। या सगळ्या उदाहरणात तुम्हाला दिसलं की प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते, पण प्रत्येक क्रियेला असणारी ही प्रतिक्रिया किती असते? प्रतिक्रिया क्रिये इतकीच असते आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही एकाच वेळी काम करतात, एका मागून एक नाही। न्यूटनचा गतीचा तिसरा नियम म्हणतो प्रत्येक क्रियेला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते। जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते। अजून एक उदाहरण बघूया। दिवाळीत रॉकेट्स बघितले आहेत ना? रॉकेटच्या आतलं रसायन जळतं तेव्हा ते खालच्या दिशेने बल लावतं आणि याच खालच्या दिशेने लागणाऱ्या बलाची प्रतिक्रिया वरच्या दिशेने होते आणि या वरच्या दिशेने लागलेल्या बलामुळे रॉकेट वर उडतं। अंतराळात मोठमोठाली रॉकेट सोडताना देखील विज्ञानाचा हाच नियम वापरला जातो। भरपूर इंधन जाळून मोठ्या प्रमाणात बल उत्पन्न केलं जातं जे खालच्या दिशेने लागतं। या खालच्या दिशेला असलेल्या बलाच्या प्रतिक्रियेच्या रूपात वरच्या दिशेने एक बल निर्माण होत आणि म्हणून जड रॉकेट आधी हळूहळू वर जात। जसं जसं इंधन सलग जळत राहतं तस तस जास्तीत जास्त बल आणि त्याची प्रतिक्रिया उत्पन्न होते, जी रॉकेटला वाढत जाणाऱ्या वेगाने वर आणखीन वर घेऊन जाते। प्रत्येक क्रियेला एक समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते हे लक्षात ठेवा। लक्षात ठेवलं नाहीत आणि कधी बंदूक चालवायला गेलात तर असं होईल बरं का?